महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून बरसतो परंतु जून महिना संपत आला तरी पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे काल आणि आज काही प्रमाणात जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली असली तरी खरीप हंगामातील पेरणीसाठी अजूनही पावसाची गरज आहे मान्सूनपूर्व पावसासह जूनच्या पहिल्या आठवड्यात काही प्रमाणात पाऊस लागल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पेरणीची धांदल उडाली परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळं पेरणी केलेले शेतकरी आणि पेरणीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली काल आणि आज काही प्रमाणात पावसाच्या सरी बरसू लागल्यानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्यात आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी पंधरा पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गेल्या वर्षी बावीस जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी एकशे चाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती कालपासून पावसानं जिल्ह्यात काही प्रमाणात हजेरी लावली असली तरी त्याचा जोर वाढल्याशिवाय शेतकऱ्यांची चिंता मिटणार नाही